तो फक्त सगळ्यांना अधिकारांना महानगरपालिका आणि तिथल्या अधिकारांना फक्त सांगा की त्यांना त्रास देऊ नका, आता कळलं का, सगळ्यांना फक्त सांगा आणि हा आणि मग तुम्ही येऊन डिक्लेअर करू टाका. हो चाल चाल चाल. नमस्कार, मी गजानन काळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुंबई शहर अध्यक्ष. कुलकर्णी काका स्वतः आणि त्यांच्यासोबत मी तो पुढाकार घेऊन आदरणीय राजसाहेबांची भेट घेतली होती की ग्रंथालय महाराष्ट्र सरकारने सुरू करावीत लवकरात लवकर. गेल्या लॉकडाऊन नंतरच्या अनलॉक पासून सातत्याने ग्रंथालयाचे विश्वस्त असतील, संचालक मंडळ असेल, राज्य सरकारच्या पातळीवर, प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा करत होते, पत्र पाठवत होते, अधिकाऱ्यांचे भेटी घेत होते, मात्र ही गोष्ट होत नव्हती. आदरणीय राजसाहेबांची एक 6 ते 7 दिवसांपूर्वीच ग्रंथालयाच्या विश्वस्तांनी आणि संचालकांनी भेट घेतल्यानंतर राजसाहेबांनी संबंधित खात्याचे मंत्री महोदय उदय सामंत यांना फोन लावला आणि पुढच्या काही दिवसात ग्रंथालय सुरू होतील असा शब्द त्या मध्यस्थीनंतर राजसाहेबांच्या मंत्री महोदयांनी दिला होता. मी समस्त महाराष्ट्राला संबोधित करेल की या सगळ्या पुढाकारामुळे, आदरणीय राजसाहेबांच्या मध्यस्थीमुळे, कुलकर्णी काकांच्या पुढाकारामुळे आणि ग्रंथालय चळवळीने जो काही याच्यामध्ये भाग घेतला आणि गेल्या अनेक दिवसापासून ही मागणी रेटून धरली होती, उद्यापासून वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यातील खासगी असतील, शासकीय असतील, अनुदानित ग्रंथालय असतील, ही सगळी ग्रंथालये उद्यापासून सुरू होणार आहेत. माझ्यासारख्या एका वाचनप्रेमीसाठी, पुस्तकप्रेमीसाठी ही प्रचंड आनंदाची गोष्ट आहे आणि तो आनंद आपल्या सगळ्यांशी, त्या आनंदामध्ये आपल्या सगळ्यांनी सहभागी करून घ्यावं म्हणून आज पुन्हा एकदा या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून येतोय. अखेर हा प्रश्न सुद्धा कृष्णपुंजेच्या दरबारी गेल्यानंतर, आदरणीय राजसाहेबांच्या दरबारी गेल्यानंतर माझा नेता आदरणीय राजसाहेब हे स्वतः सुद्धा एक वाचकप्रेमी आहे, पुस्तकप्रेमी आहे, सातत्याने या ग्रंथालय चळवळीला त्यांचा सातत्याने पाठिंबा राहिला. इव्हन इतकं की एखादं पुस्तक वाचल्यानंतर ते पुस्तकच्या अनेक प्रती घेऊन आपल्या संबंधित मित्रमंडळींना देणं अशी प्रथा आदरणीय राजसाहेबांनी केली होती. प्रबोधनकार ठाकरेंच्या सगळ्या परंपरेतून आलेला माझा नेता जे म्हणतात की वाचाल तर वाचाल, अशा पद्धतीने आज प्रचंड आनंदाची वार्ता मी आपल्या सगळ्यांशी शेअर करतोय, सगळ्यांशी बोलतोय. माझ्याबरोबर कुलकर्णी काका आहेत, त्याही आपल्या भावना या संबंधितल्या नक्की मांडतील. मी कुलकर्णी काकांना विनंती करेल की आपण आपला आनंद नक्की साजरा करावा आमच्या बरोबर. आत्ताच गजानन काळे यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. मला आनंद होत आहे की आम्ही जी ही ग्रंथालय सुरू करण्यासंबंधी गेले 3 महिने चळवळ चालवत होतो ग्रंथालय संचालकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून, त्याला यश येत नव्हतं. शेवटी गजानन काळे यांच्या मार्फत राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांच्या पुढाकाराने त्यांनी या संबंधित खात्याचे जे मंत्री आहेत उदय सामंत यांना फोन करून त्यांच्याकडनं वदवून घेतलं की 2 दिवसात हे वाचनालय चालू होईल आणि आम्हाला खात्री पटली की आज 15 ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन आहे. ह्या प्रेरणा दिनी शासन नक्कीच आदेश काढेल, वाचनालय चालू होतील. आम्ही वाचनप्रेमी मंडळी सर्व वाचक ह्या बातमीने आनंदित झालेलो आहोत, प्रफुल्लित झालो आहोत आणि खरोखर ही एक फार महत्त्वाची गोष्ट आज घडलेली आहे. मी राजसाहेबांना धन्यवाद देतो की त्यांनी जो पुढाकार घेतला आणि ही वाचन चळवळ पुन्हा ऊर्जित अवस्थेत आणली, मरगळलेली होती पूर्ण, त्याला एक नवीन ऊर्जा दिली, त्याबद्दल परत एकदा त्यांचे. आणि ही चळवळ जोरात चालू करण्यामागे ABP माझा हे न्यूज चॅनलही आहे, त्यांनीही जो पुढाकार घेतला त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. धन्यवाद. तुम्ही काकांचे सहकारी बोलतील, त्यांनी ग्रंथालय चळवळ उभी केलेली आहे. नमस्कार. मागचे 7 महिने आपलं वाचनालय आणि पूर्णपणे सर्व महाराष्ट्रातलीच वाचनालय बंद होती, पण मागचे 3 महिन्यापासून आम्हाला बरेच फोन यायचे, तेव्हा आम्ही आमचे अध्यक्ष श्री सुभाष कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही चळवळ सुरू केली होती की कसं करायचं, काय करायचं. मागचे 2-3 महिने तर आमचे कित्येक पत्रव्यवहार झाले, पण शेवटी गजानन काळे मनसेचे शहर अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी यांच्यामार्फत आम्ही राजसाहेबांपर्यंत पोचलो. आणि खरंच एक आनंदाची गोष्ट आहे की उद्यापासून म्हणजे 15 तारखेला जो वाचन प्रेरणा दिन आहे तेव्हापासून ही वाचनालय सुरू होतं, त्याचा आम्हाला खरंच पूर्णपणे आनंद झाला आहे आणि तसाच आमच्या तमाम वाचकांना आनंद होईल आणि धन्यवाद. मग मी आपल्याला मागे कुलकर्णी काकांनी आम्हाला ही माहिती दिली होती की 13,000 ग्रंथालय ही शासकीय अनुदानित ग्रंथालय, खाजगी ग्रंथालय
मुळात नुसतं फक्त ग्रंथालय सुरू होणं हाच नाही, त्याच्यावर अवलंबून असलेले जो कर्मचारी वर्ग आहे तोही मोठ्या प्रमाणात आहे. एकाच बाजूला वर्तमानपत्र सुरू झाली होती पण ग्रंथालय सुरू झालेली नव्हती. खासगी शासकीय अनुदानित ग्रंथालय असतील त्यांचे कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत, त्यांच्या अनुदानाच्या संदर्भात सुद्धा अनेक समस्या आहेत. पुढच्या काही दिवसांमध्ये येत्या काही दिवसांमध्ये या सगळ्या ग्रंथालय चळवळीतल्या या सगळ्या मंडळींना घेऊन आम्ही रास्तेबंडचे आभार मानायला पुढच्या आठवड्यात या आठवड्यात जाणारच आहोत. पण त्याचबरोबर मी सगळ्या ग्रंथालय चळवळीतल्या मंडळींना सांगेल की अजूनही आपले काही प्रश्न ग्रंथालयाशी संबंधित जे असतील, मग ते अपुरं मिळणारं अनुदान असेल किंवा ग्रंथालय जी खासगी ग्रंथालय जे वाचक संख्या पूर्ण असून सुद्धा त्यांना मान्यता मिळत नाही आहेत, कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या असतील, तर या संदर्भात सुद्धा आम्ही रास्तेबंडची भेट घेणार आहोत. मी सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो याला ज्यांना ज्यांनी ज्यांनी या मीडियाने पाठिंबा दिला, मग ते सर्व वृत्तपत्र असतील, सगळ्या चॅनल्स असतील, एबीपी माझा असेल, सगळ्यांचे विशेष करून आभार मानतो की ग्रंथालय सुरू व्हावी म्हणून या ग्रंथालय चळवळीला आपण सुद्धा पाठिंबा दिला, त्याबद्दल मी आभार मानतो. मी काका आपल्याला एक नक्की महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे ही काही एकट्या दुकट्याची चळवळ नाही आहे, सामायिक चळवळ आहे आणि मला आनंद वाटतोय की ही माझ्या बरोबर इतरही वाचनालयाचे जे संचालक मंडळी होती त्या सर्वांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर ज्या ज्या वाचकांनी निरनिराळ्या वर्तमानपत्रात आपली पत्र पाठवून वर्तमानपत्राने त्यांना प्रसिद्धी दिली त्या वर्तमानपत्राचेही आम्ही आभार घेऊ. धन्यवाद काका, आपला एक आनंद नक्की साजरा करूया. आपले खूप खूप आभार सगळ्यांचे. आपल्या इथे ग्रंथालय उद्याच्या पातळीवर सुरू होतीलच, आपलाही अनुभव काय या संदर्भातला तो नक्की शेअर करावा, एवढे मी नक्की पुस्तकप्रेमींना सांगेल, वाचनप्रेमींना सांगेल आणि हा उत्सव उद्यापासून साजरा होईल. धन्यवाद. आदरणीय रास्तेबंडचे आभार.